नमस्कार, रत्नागिरी वन पाहत राहण्यासाठी सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा व पाहत रहा आमचे नवीन व्हिडिओ। नमस्कार, मी शाहिद केरडकर, रत्नागिरी वनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। चिपळूण त्यात उद्भवणारी समस्या म्हणजे पूर आणि महापुरामध्ये निर्माण झालेली अत्यंत भयंकर परिस्थिती, त्यातून एक समस्या आणखी उद्भवू शकते ती म्हणजे लोकांच्या आरोग्याची प्रश्न आहे। आणि म्हणूनच लोकांचं आरोग्य सुरक्षित राहावं, लोकांना कोणत्या प्रकारचे आजार उद्भवू नये यासाठी वैद्यकीय सुविधा देखील अत्यंत महत्त्वाची आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवरती आज जितेंद्र राऊत युवा मंचाच्या वतीने चिपळूणमध्ये पेटपाप या ठिकाणी एक वैद्यकीय शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे। अर्थातच या माध्यमातून लोकांना टीटीचे इंजेक्शन असतील किंवा पायाला चिखल्या होणे यासाठीचे जे काही औषध आहेत किंवा इतर जी जनरल मेडिकल आहे मेडिसिन आहे त्या देण्याचं काम या ठिकाणी होत आहे। या ठिकाणी इथले स्थानिक नगरसेवक सन्मान्य मनोजी शिंदे आपल्या बरोबर आहेत। त्यानिसुद्धा स्वतः पूरग्रस्त आहे, तिथल्या लोकांना पुरातून बाहेर काढण्यासाठी तिथल्या लोकांची स्वच्छतेचा प्रश्न असेल किंवा त्यांच्या संसाराला लागणारी सुविधा असतील या सगळ्या पुरवण्यासाठी काम गेल्या अनेक वर्ष अनेक दिवस सन्मान्य मनोज शिंदे करत आहेत। मनोजी, तुमचं स्वागत आहे। काय एकंदरीत चिपळूणची परिस्थिती आहे, काय वाटतं तुम्हाला? चिपळूणची परिस्थिती आहे 22 तारखेपासून भयावह होती, म्हणजे दरवर्षी पूर येतो चिपळूणात, पण असं पाणी 70-80-90 वर्षाचे जे लोक आहेत त्यांनी कधीच बघितले नाही। नुसतं पाणी येतं, एक अर्धा फूट किंवा असा चिखल असतो, पण हा छातीवर किंवा कंबरवर चिखल प्रत्येकाच्या घरात आहे, पण पूर्ण चिपळूण शहरात आहे। जी मापाची परिस्थिती आहे तीच संपूर्ण चिपळूणची परिस्थिती आहे। अशा परिस्थितीत आम्ही प्रायव्हेट JCP म्हणा किंवा डंपर म्हणा, हे सुरुवातीला रस्ता चालू करण्यासाठी केलं। आता एकनाथ शिंदेने मुंबईतनं बरीचशी जी मशिनरी पाठवल्यामुळं पेटमॉप शहर चिखलमुक्त, म्हणजे रस्ते तरी चिखलमुक्त झाले आहेत, घरं बरीचशी साफ झालेली आहेत। अशा पद्धतीने चिखलात काम करताना पेटमॉप विभागातल्या लोकांचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं। अशा वेळी आपले डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेब आणि तुमच्याबरोबर ही सगळी टीम पाठवली। डॉक्टर, तुमचं नाव? परमेश्वर गुण, SMS हॉस्पिटल। यांच्यामार्फत आता TT इंजेक्शन असतील किंवा पाय पुसले असतील तर त्यांना मेडिसिन असेल किंवा दुसरं ताप थंडी तापासाठी गोळ्या असतील त्याचं जे उपलब्ध करून दिले, मी खरोखर सत्यशा मी जितेंद्र आव्हाड युवा मंच यांचा मी आभार मानतो। कारण आभार मानण्यासारखं आता आमची हे पण नाही, पण त्यांनी बारीक लक्ष ठेवून की त्यांना समजतं की पूर येऊन गेला म्हणजे सुट्टी साफसफाई झाल्यावर सुट नाही, पुढचं आरोग्य काय धोक्यात आहे हे त्यासाठी ही मेडिसिन पाठवली, त्याचा चांगला उपयोग। कारण मलासुद्धा स्वतःला ते मी चिखलात असल्यामुळं कॅम्प लागले आमच्या इथं, पण ते मला घेता आलं नव्हतं। मी म्हणून त्याला सांगितलं होतं की मी येतो, मला पण घ्यायचं आहे, मला पण चिखल्यात आलं आहे। मी सर्व टीमचं आणि जितेंद्र आव्हाड साहेबांचं आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। हे तर हे होते मनोज शिंदे साहेब, या ठिकाणी SMS हॉस्पिटल यांची पूर्ण टीम, या ठिकाणी डॉक्टर परमेश्वर गौड, हे अनेकदाच नेहमी सामाजिक उपक्रमामध्ये सक्रिय असतात। आणि म्हणूनच जितेंद्र आव्हाड युवा मंच आणि SMS हॉस्पिटल अर्थातच डॉक्टर गौड यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे। आणि इथल्या अनेक लोकांना याचा लाभ होतो आहे, लोक येत आहेत, TT इंजेक्शन घेत आहेत, चिखल्यावरती जे काही ट्यूब किंवा जे मेडिसिन्स आहे ते घेत आहेत। आणि नक्कीच इथल्या लोकांना लाभ होईल, इथल्या लोकांचं आरोग्य सुरक्षित राहील याचा आपण विचार करू। या ठिकाणी जितेंद्र राऊत युवा मंचाचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य पेंडणेकर साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। पेंडणेकर साहेब, या ठिकाणी हा जो उपक्रम राबवण्यात आलेला आहे, काय सांगाल एकंदरीत, कशा प्रकारे ही संकल्पना तुम्हाला सुचली किंवा काय वाटते या संदर्भात पूर परिस्थितीबद्दल? 22-23 जुलैला म्हणजे आमच्या ह्या एरियामध्ये जे आसमानी संकट आलं आणि संपूर्ण चिपळूण तालुका, चिपळूण शहर हे याच्यामध्ये उद्ध्वस्त झालं। आणि खऱ्या अर्थानं या भागाला न्याय देण्यासाठी त्यांच्यावर दुःखाचा डोंगर म्हणजे कोसळला, समजलं का? आणि त्याच्यातून कुठेतरी सावरण्यासाठी आम्ही आता मदतीचा एक हात आपण हे करतो, म्हणजे त्याच्यातून कुठेतरी आमच्या लोकांचं आरोग्य चांगलं व्हावं। आणि त्यानिमित्तानं आम्ही हा आता कॅम्प आम्ही आयोजित केलं आहे। थोडंसं
धन्यवाद। तर एकंदरीत लोकांच्या आरोग्यासाठी म्हणून हे जितेंद्र राऊत युवा मंच पुढे आलेले आहे, त्याचबरोबर जीएसएमसी टीम सुद्धा बरोबर आली आहे, त्यामुळेच एकंदरीत हा चांगला उपक्रम राबवला जातो आहे। लोक येत आहेत, लोक याचा लाभ घेत आहेत। तूर्तास तरी आपण या सर्वांचे आभार व्यक्त करूया। धन्यवाद।